छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपति शिवाजी महाराज की जय। कर्नाटक राज्य का एक अंग बेळगावी जिला, जो महाराष्ट्र में अपने अंदर कर लेने के लिए जो उधर के महाराष्ट्रियन MNS होने दो, कोई भी पार्टी होने दो, वहाँ के लोग जो स्ट्राइक कर रहे हैं, और परसों जो हमारे कर्नाटक राज्य ध्वज को जो आग लगा के उन्होंने कर्नाटक के ऊपर एक आरोप लगाया है, वैसे द्रोहियों को हम कन्नड़ जागरूकता सेने आज विरोध करते हैं, क्योंकि वैसे लोगों को किसी तरह का जगह नहीं है कर्नाटका में, और कर्नाटका का एक अंग होने के नाते बेळगावी हमेशा के लिए कर्नाटक में रहेगा, ये उनको चेतावनी देते हैं। इसी प्रकार उस विरोधियों को जो भी विरोध करके कन्नड़ ध्वज को आग लगाए, उनको तुरंत गिरफ्तार करके कड़ी से कड़ी सजा देने के लिए हम आपके तरफ से सरकार को गुजारिश करते हैं। और परसों के दिन इसी विषय के ऊपर कर्नाटक में, जो बेंगलोर में छत्रपति शिवाजी महाराज के जो मूर्ति है, कर्नाटक का ध्वज को आग लगाए बोल के उनके विरुद्ध में स्ट्राइक करने के बजाय छत्रपति शिवाजी महाराज के मूर्ति के ऊपर परसों देर रात में जो काला मस्क छत्रपति शिवाजी महाराज के ऊपर डाले, वैसे देशद्रोहियों को भी सरकार गिरफ्तार करके उनको कठिन से कठिन सजा देने की हम गुजारिश करते हैं, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज एक ऐसे व्यक्ति है, वैसे राजा है कि वो सिर्फ राज्य के सीमित नहीं है, वो देश के लिए, हिंदू धर्म के लिए अपनी जान कुर्बान कर रहे हैं, सो एक राजा महाराज है, उनके मुँह के ऊपर मसीह जो डाले हैं उसकी वजह से उनको कोई बेळगावी उनको मिलेगा नहीं, और कर्नाटक में ही रहेगा, ये हमको कड़ी से कड़ी उनको चेतावनी देते हैं। अगर अगली बार ऐसे हो गया, ऐसा कोई भी छत्रपति शिवाजी महाराज बोल के नहीं, किसी भी हमारे कर्नाटका के कोई भी अपने कर्नाटका के लिए या देश के लिए कोई भी सेवा दिए महाराज के, किसी भी उनके चरित्र के ऊपर दाग आने का काम करते हैं, वैसे लोगों को हिंदू जागरूकता सेने आगे ऐसे करेंगे तो कड़ी से कड़ी उनके खिलाफ सजा हम खुद देंगे, अगर सरकार कोई काम नहीं करेंगे तो। इसके बारे में सरकार गंभीरता से विषय के चर्चा करके तुरंत कोई ना कोई डिसीजन लेना है, ये हमारे तरफ से माध्यम के थ्रू से हम सरकार को यह आदेश देते हैं। बेळगावी गड़ी विचार महाराष्ट्र मराठिगर ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಬಾವುಟವನ್ನು ಸುಡುವ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಕುರವರೆ ಮೆರೆದಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹಿಂದೂ ಜಾಗೃತಿ ಸೇನೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹೀಗೇನಾದರೂ ಮಾಡಿದ್ದೇ ಆದರೆ ಅವರನ್ನು ನಾವೇ ಬಂದು ಅವರ ಕೈಯನ್ನು ಕತ್ತರಿಸುವ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಒಂದು ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತೀವಿ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾನು ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿಕೆ ಇಚ್ಛಪಡ್ತೀನಿ. ಇನ್ನೊಂದೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅದೇ ವಿಷಯವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ದೇಶದ್ರೋಹಿಗಳು ಅನ್ಬೇಕು ಅವರಿಗೆ, ಯಾಕಂದರೆ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಒಂದು ಮೂರ್ತಿಗೆ ಮಸಿ ಬೆಳೆಯುವಂಥ ಒಂದು ಹೊಲಸು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಂಥ ದೇಶದ್ರೋಹಿಗಳಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹಿಂದೂ ಜಾಗೃತಿ ಸೇನೆ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳ ಈಗೇನಾದರೂ ಆದರೆ ಅದರ ಪರಿಣಾಮ ನೆಟ್ಟಿಗಿರೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಬರೀ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸೀಮಿತವಲ್ಲ, ಅವರು ಇಡೀ ಭಾರತಕ್ಕೆ ಒಂದು ಹಿಂದೂ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಬೆಳೆಸುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮತ್ತೆ ನಿನ್ನೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನವರ ಮೂರ್ತಿಗೆ ಕೂಡ ಒಂದು ಮಸಿ ಬೆಳೆಯುವಂಥ ನಾಲ್ಕು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಕಾರಣ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮೊನ್ನೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಒಂದು ವಿಷಯ ನಾವು ಹಿಂದೂ ಜಾಗೃತಿ ಸೇನೆ ವತಿಯಿಂದ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮೇಲೆ ಅವರ ಮೂರ್ತಿ ಮೇಲೆ ಮಸಿ ಬೆಳೆದಂಥ ನಾಲ್ಕರನ್ನು ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಬಂಧಿಸಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ಬಂಧಿಸದೇ ಹೋದಲ್ಲಿ ನಾವು ಹಿಂದೂ ಜಾಗೃತಿ ಸೇನೆ ಜಿಲ್ಲಾ ಘಟಕ ಕಲಬುರಗಿಯಿಂದ ಉಗ್ರವಾದ ಒಂದು ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಂತ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತ್ ಸ್ವಾಮಿ, ಹಿಂದೂ ಜಾಗೃತಿ ಸೇನಾ.